बघा, बैठक 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चालली. बैठक संपल्या होती, मी निघून गेलो. मला सामनात काम होतं, कामं आहेत माझ्यासमोर, खूप रेंगाळत नाही मी कधी कुठे. आणि या ज्या कोणी बातम्या दिल्या दुखून गेले वगैरे, ते मूर्ख लोक आहेत, त्यांना कळत नाही नक्की काय चाललं आहे ते. अशा अफवा पसरवणं, खोट्या बातम्या पसरवणं, यासाठी यंत्रणा काम करते. आताच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा, म्हणजे उद्धवजींनी सुद्धा, साधारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे वेगळेवेगळे मतप्रवाह आहेत देशामध्ये, जे द्रौपदी मुर्मू आहेत, त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत, याच्यावर चर्चा झाली. द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यायचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपला पाठिंबा दिला असं होत नाही. तरी अनेकदा अशा निवडणुकांच्या संदर्भात एक लोकभावना काय आहे हा निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वीसुद्धा प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला आणि NDA उमेदवाराला पाठिंबा तेव्हा आम्ही दिला नव्हता, कारण प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राची पहिली मराठी महिला. आम्ही प्रणवबाबू मुखर्जींनाही पाठिंबा दिलेला आहे. आम्ही NDA असताना पाठिंबा देऊ हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा आहे. सर, 18 तारखेला ही निवडणूक करायची, शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे हे आता आपल्याला सांगेल. कधीपर्यंत स्पष्ट होईल ते उद्योगी करतील ना स्पष्ट. पक्षप्रमुख आज उद्याकडे भूमिका स्पष्ट करतील आणि ती भूमिका स्पष्ट करावीच लागेल. आणि पक्षप्रमुख ही कोणत्या दबावाखाली निर्णय घेत नाही. पक्षप्रमुखांनी सगळ्यांची मतं समजून घेतल्यावरती आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही निर्णय घ्या. तो निर्णय हजारांना बंधनकारक आहे. मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की हे विषय गंभीर आहेत आणि हे काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोणताही निर्णय न देता किंबहुना जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता की विधानसभा अध्यक्षांना कोणत्याही कारवाईपासून त्यांनी रोखलेलं आहे. यापुढे जे भाजपचे विधानसभा अध्यक्ष आहेत, जे शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र मिळून जे अध्यक्ष केलेले आहेत, त्यांना कोणतीही कारवाई करण्यापासून आमदारांवर सर्वोच्च न्यायालयाने बंधनं घातली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि शिवाय घटनापीठ स्थापन करून या संदर्भातली सुनावणी होईल आणि ऐकलं जाईल. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्रातले हे विषय अत्यंत गांभीर्याने घेतलेले आहेत असं मी मानतो. अशा बाहेर बातम्या पसरलेल्या आहेत. पण काल बहुसंख्य खासदार उपस्थित होते, एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नव्हते. तर आता आम्ही काय करणार, किंवा भावना गवळी नव्हत्या. बाकी बहुसंख्य खासदार उपस्थित होते.